नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का राय और आप देख रहे हैं गोंदिया न्यूज अपडेट। आइए बढ़ते हैं आज की खास खबर की। गोंदिया जिला अधिकारी कार्यालय के समक्ष आज सरकारी कर्मचारियों ने नई पेंशन योजना रद्द करने के लिए दो दिनों का काम बंद हड़ताल करने का निश्चय किया है। आपको बता दें कि आखिर सरकारी कर्मचारी इस योजना का विरोध क्यों कर रहे हैं। दरअसल सभी सरकारी कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना में पेंशन के रूप में भारत सरकार द्वारा एक निश्चित राशि दी जाती थी, लेकिन अब नई पेंशन योजना में सरकारी कर्मचारियों को अपनी सैलरी से आधी राशि फंड करनी पड़ेगी, जिसको लेकर सरकारी कर्मचारी ने नई पेंशन योजना रद्द करने की मांग की थी, जिसके चलते यह आंदोलन जारी है। गोंदिया न्यूज अपडेट से न्यूज संपादक उमेश चतुर्वेदी के साथ सतीश पारधी की रिपोर्ट। सगळ्यांनी 24 दोन दिवसाचा संप, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी निम शासकीय कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जाहीर केलेला होता आणि त्या संपाच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी सगळे जिल्ह्यातील प्रतिनिधी, सगळे सभासद, सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहोत। आमची प्रमुख मागणी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना जी 2005 पासून लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन नाही आहे। सगळ्यात पहिला मुद्दा आहे त्यांना जुनीच पेन्शन मिळावी आणि त्यानंतर केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारने जे मंजूर केलेले आहे ते सगळे लाभ आमच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये द्यायला पाहिजे। सोबतच आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या बालसंगोपन रजा आहेत केंद्र शासनाने दिलेली आहे, परंतु राज्य सरकार केंद्राप्रमाणे कोणतेही लाभ आम्हाला देण्यास तयार नाही आणि कोरोनाच्या नावाखालती मागील 2 वर्षापासून राज्य शासन बोलायला तयार नाही, चर्चा करायला तयार नाही आणि म्हणून आम्ही 2 दिवसाचा हा संप या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज या संपूर्ण महाराष्ट्राचा कर्मचारी पेटून उठला आहे आणि यासोबतच जर पेन्शनचा प्रश्न सुटला नाही तर देशातील कर्मचारी एक साथ एकत्र येऊन देशव्यापी लढा, देशव्यापी आंदोलन आम्ही करण्याचा निर्धार केलेला आहे। केव्हा करणार आहे पेन्शनच्या प्रश्नासाठी? लगेच। केव्हा होणार? लगेच हा निर्णय अखिल भारतीय स्तरावर झालेला आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष लांबासाहेब यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि राज्यामध्ये आता ह्या सभा सुरू आहेत, मोर्चा सुरू आहे, संप सुरू आहे। 28 आणि 29 मार्चला देशव्यापी संप होईल पेन्शनसाठी, संपूर्ण देशातील कर्मचारी पेटून उठतील, त्यांना पण जबाबदारी आहे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घेतो आहे। यानंतर सगळ्यांनी ज्या राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीतासाठी आपण उभे राहावं आणि राष्ट्रगीताने सांगता होईल, त्यानंतर कलेक्टर महोदय, जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं जाईल, त्या ठिकाणी फक्त शिष्टमंडळाचे लोक तिकडे येतील। संक में फिलहाल इतना ही। खबरों के साथ बने रहने के लिए देखते रहिए गोंदिया न्यूज अपडेट।